बचत गटाऐवजी शाळांमध्ये माध्याय भोजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन प्रणालीत अनागुदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी चार सदस्यीय उपसमितीद्वारे तपासणीचे आदेश दिले या समितीत ज्येष्ठ सदस्य दिनकर पाटील कल्पना पांडे संतोष सावे सुषमा पगारे या सदस्यांचा समावेश आहे स्थायी समिती बैठकीत वडाळा गावातील शाळेत विद्यार्थ्यांना श्री खिचडी खाऊ घातल्याच्या मुद्द्यावरून संतप्त सदस्यांनी सेंट्रल किचनच्या कार्यपद्धतीवरच हल्ला केला गोरगरीब महिलांचे काम काढून धनदांडग्यांना सेंट्रल किचनचा ठेका देण्यात आल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला वडाळा घटनेला शिक्षणाधिकारी देवीदास महाजन जबाबदार असून त्यांना निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली तुम्ही आपण एक विचार केला पाहिजे की महापालिकेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणाची मुलं हो सर्व गोरगरीब घरातली मुलं आहे आणि मग त्यांच्यासाठी आम्ही काम नाही करायचं मग कोणी करायचं एकतर महिला महिलांवर अन्याय केला त्यांची रोजीरोटी काढली पन्नास पैशापासून या महिला अन्न द्यायच्या आणि आज काय तीन वाजेला शिजवायचं रात्री आणि आता दांडत ते महाजन खोटं बोलतात सकाळी सातला अरे आमच्या पगारेताईंनी खूप चांगला मुद्दा मांडला की आम्ही महिला म्हणून दहा हजार महिलांचा स्वयंपाक एक तासात होऊ शकतो का हे खोटं आहेत हे संगणमताने प्रशासनाने त्याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक व्यवहार करून खोटी माहिती न्यायालयाला दिलेली आहे आणि आज आम्ही मा, मा, मा मागणी केली की के ह्या अधिकाऱ्यालाच निलंबित करा शिक्षणाधिकाऱ्याला यावेळी संतोष सावे अशोक मुर्तडक कल्पना पांडे आदींनी चर्चेत भाग घेतला यावेळी सभापतींनी सेंट्रल किचन तपासणीसाठी चार सदस्य उपसमिती गठित करण्यात येत असल्याचे सभापती उद्धव निमसे यांनी जाहीर केले या उपसमितीने सेंट्रल किचनची तपासणी करून आठ दिवसात अहवाल द्यावा असे आदेश त्यांनी दिले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक